नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल जीएस रिसर्च सेंटर या आमच्या ऑनलाइन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत। बघा, आपली जी काही लेक्चर सीरीज सुरू आहे 10वीच्या विज्ञानाची, 10th सायन्स 1 ची, त्याच्यामध्ये आपला जो काही पाचवा चॅप्टर सुरू आहे हीट उष्णता, त्या चॅप्टरमध्ये आता आपण पुढे कंटिन्यू करत आहोत। बघा, आत्तापर्यंत आपण नेमकं लेटंट हीट म्हणजे काय असते, नेमकं हीट आणि टेम्परेचरमध्ये फरक काय आहे ह्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये फक्त आणखीन एक गोष्ट सांगा, म्हणजे एक गोष्ट मागील पार्टमध्ये जी राहिलेली होती, जो पॉईंट राहिलेला होता तो थोडासा कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतोय। आता आपण एक गोष्ट बघितली की वॉटर जे असतं, म्हणजे जे पाणी असतं, ते पाणी समजा हे सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि हे सॉलिड स्टेटमध्ये असल्यानंतर आपण याचं टेम्परेचर वाढवत नेलं आणि एका वेळेस टेम्परेचर समजा त्याचं 0 डिग्री झालं, त्याचं टेम्परेचर 0 डिग्री झाल्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढत नाही, पण ह्या सॉलिड हा जो बर्फ आहे त्या बर्फाचं रूपांतर पूर्ण कशात होतं, पाण्यात होतं, लिक्विडमध्ये होतं, टेम्परेचर तेवढंच राहते त्याला, आणि म्हणजे या काळामध्ये काहीतरी हीट ॲब्झॉर्ब करून घेतो तो बर्फ, कशासाठी, कन्वर्ट करून घेण्यासाठी, स्टेट चेंज करण्यासाठी स्वतःची, म्हणजे जर स्टेट चेंज करायची असेल तर काहीतरी उष्णता ॲब्झॉर्ब करावी लागते बेसिक भाषेमध्ये। बरं, हे आता असं का होतं हा महत्त्वाचा प्रश्न आहे, का होतं, असं का होतं। तुम्ही जर पाणी वॉटर बघितलं तर वॉटर म्हणजे H2O, बरोबर आहे, म्हणजे काय, ओ ऑक्सिजन हा हायड्रोजनशी जोडलेला असतो अशा पद्धतीनं, जो हायड्रोजन असतो त्या हायड्रोजन स्लाइटली पॉझिटिव्हकडे वळणारा असतो आणि ऑक्सिजन कसा असतो, निगेटिव्ह असतो थोडासा। आता ज्या वेळेला बर्फ असतो, बर्फ ह्या बर्फामध्ये हे जे पाण्यामध्ये H2O कण आहेत की नाही, हे वेगळा एका विशिष्ट पद्धतीने जोडलेले असतात, बर्फ ज्या वेळेला असतो त्यावेळेला, ही महत्त्वाची गोष्ट आहे। कसं, हेक्झागोनल स्ट्रक्चरमध्ये, अशा पद्धतीनं पाण्यामध्ये ते काय जोडलेलं, बर्फामध्ये, बर्फामध्ये असं सगळं जोडलेलं असते, हेक्झागोनल स्ट्रक्चर, ठीक आहे। मग ह्याच्यामध्ये इथं समजा हायड्रोजन असेल, इथं हायड्रोजन असेल, इथं हायड्रोजन असेल, बघा व्यवस्थित, इथं हायड्रोजन असेल, इथं हायड्रोजन असेल, हां आलं लक्षात, बर्फामध्ये असं स्ट्रक्चर असते पाण्याचं। बरं, टेम्परेचर मी आता वाढवत नेलं की असं असं काय व्हायला चालू होणार, हलायला चालू होणार, कायनेटिक एनर्जी वाढायला चालू होणार ना, वाढली कायनेटिक एनर्जी, हे हलायला चालू होणार, एकमेक वाढायला चालू होणार कायनेटिक एनर्जी, जसं जसं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस जाणार तसं तसं आता ह्याच्यातलं हे बंद काय व्हायला चालू होणार, तुटायला चालू होणार। मग हे बंद तुटायला फक्त त्याला किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतंय, 0 डिग्री सेल्सिअस, तिथनं पुढे नाही वाढलं तरी चालतंय, 0 डिग्री सेल्सिअसलाच हे सगळंच्या सगळं बंद तुटत्यात आणि बंद तुटून त्याचं रूपांतर कशात होते, पाण्यात, असं होते, प्रत्येक बंद तुटतोय, वेगळा वेगळा होतोय, लक्षात ठेवा, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट। म्हणून लेटेंट हीट मध्ये आपण मगाशी एक बघितलेली होती गोष्ट आधीच्या आधी की आपल्याला एक्स्ट्रा परत टेम्परेचर तिथं वाढत नाही, का टेम्परेचर वाढत नाही, तर ह्यामुळेच ते जे तुम्ही उष्णता देताय ती कशासाठी ऍब्झॉर्ब केली जाते, फक्त आणि फक्त हे जे बॉन्ड्स आहेत ना हे तोडण्यासाठी, बॉन्ड्स तोडतात आणि मग पुढची प्रक्रिया असते, लक्षात ठेवा, जर समजत असेल तर पुढे पुढे आपण आणखीन परत हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूया, ओके। आता पुढचा महत्त्वाचा जो पॉईंट आहे या चॅप्टरचा तो आहे रीजलेशन। रीजलेशन काय असतं, रीजलेशन ते बघा, रीजलेशन बघा, रीजलेशन म्हणजे काय आहे, समजा मी एक बर्फाचा तुकडा घेतला, समजा हा बर्फाचा तुकडा आहे असं धरूया, हे बर्फाचा तुकडा आहे, ठीक आहे,
बर्फाचा तुकडा आहे म्हणजे टेम्परेचर किती असणार आहे -10 डिग्री सेल्सिअस आहे असं धरूया आपण ह्या तुकड्याचं. ह्या तुकड्यावर मी असा एक दोरा असा अडकला बरोबर हां म्हणजे ह्याच्यावर असा इकडनं तिकडनं दोरा टांगला त्या बाजूने एक टांगा आणि या बाजूने एक असा बरोबर टांगला आणि वजन लावली बारकी बारकीची ह्याच्यावर असा दोरा टांगला हां इकडे एक वजन लावलं इकडे एक वजन लावलं बरं. हे वजन लावल्यामुळं ह्या वरच्या बाजूवर काहीतरी प्रेशर येईल ना काहीतरी प्रेशर अप्लाय होईल बरोबर आहे की नाही. हे प्रेशर ज्या वेळेला ह्याच्या ह्या ह्या बारवर लावलं जाईल म्हणजे ह्या बर्फावर लावलं जाईल ह्या आईसवर लावलं जाईल त्यावेळेला काय होतंय हा बर्फ आहे मेल्ट व्हायला चालू होतोय म्हणजे त्याच्या खालची बाजू आता ही बघा ही बाजू वरची जी आहे ना ही दिसते ना ही मेल्ट होणार पहिला मग मेल्ट झाली की ती दोरा आत जाणार मेल्ट झाली की दोरा आत जाणार बरोबर आहे की नाही. परत म्हणजे दोरा पुढं 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 मेल्ट होईल तसा दोरा दोरा खाली 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 जाणार सेम हा दोरा हळूहळू खाली 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 येत जाणार कारण मेल्ट होत येणार ना बरोबर आहे की नाही. पण दुसरी महत्वाची गोष्ट जसा हा दोरा खाली 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 येत जाणार तसं वरच्या बाजूने परत बर्फ येत जाणार तसा परत वर बर्फ 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 तयार होत जाणार बरं. हे कशामुळे होतंय ह्याचं कारण काय कारण की म्हणजेच बघा याचा अर्थ काय झाला हो आईस जो आहे हा हा आईस कन्वर्ट होतोय वॉटरमध्ये वायस आईस कन्वर्ट होतोय लिक्विडमध्ये कशामुळं प्रेशर एक्झर्ट केलं की अप्लाईड प्रेशर अप्लाईड केलं की प्रेशर अप्लाईड केलं ना वरतनं काहीतरी तुम्ही वरनं काहीतरी बघा प्रेशर टाकलं प्रेशर अप्लाईड केलं की त्यातला जो आईस आहे तो आईस कशामध्ये कन्वर्ट झाला वॉटरमध्ये लिक्विडमध्ये कन्वर्ट झाला देन अप्लाईड फोर्स अप्लाईड प्रेशर सॉरी बरं. हा जो आईस आहे जो लिक्विडमध्ये कन्वर्ट झाला आहे तो परत लिक्विड टू आईस कन्वर्ट होतोय वरच्या बाजूला बरोबर आहे की नाही. वरच्या बाजूला परत लिक्विड टू काय होतंय आईस कन्वर्ट होतोय कशामुळं व्हेन रिमूव फोर्स फोर्स रिमूव केला की रिमूव्ड फोर्स फोर्स रिमूव केला की प्रेशर केलं की सॉरी बरं. ह्याचा अर्थ काय हो ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रेशर अप्लाय करता किंवा ह्याच्या इथं प्रेशर अप्लाय करता त्यावेळी त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे वितळण्याचा पॉईंट आहे मेल्टिंग मेल्टिंग पॉईंट आहे तो कसा होतो लोला येतो लोली येतो लो येतो मग म्हणजे मुळात हा बर्फ किती डिग्री सेल्सिअसचा आहे हो -10 डिग्री सेल्सिअसचा आहे. -10 डिग्री सेल्सिअसला तो वितळणार आहे का नाही वितळणार आहे. किती डिग्री सेल्सिअसला वितळणार आहे 0 डिग्री सेल्सिअसला वितळणार आहे. पण त्याच्यावर मी काय अप्लाय केलं प्रेशर अप्लाय केलं प्रेशर अप्लाय केलं की तो जरी -10 डिग्री सेल्सिअसला असेल तरी सुद्धा काय होईल वितळायला चालू होईल. सो प्रेशर एक्झर्ट केलं प्रेशर अप्लाय केलं की त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी येतो लक्षात ठेवा ह्या दोन गोष्टी. आणि ही जी गोष्ट आहे ज्या वेळेला तुम्ही प्रेशर अप्लाय करता त्यावेळेला मेल्टिंग पॉईंट जो ॲडजस्ट होतो कमी येतो दिस प्रोसिजर ह्यालाच आपण रिजलेशन असं म्हटलं जातं लक्षात ठेवा. इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट हेच असतं रिजलेशन ओके ठीक आहे. पुढं आता आपण जर व्यवस्थितरित्या बघितलं आपण हे असा जो हे आहे म्हणजे हे रिजलेशन कन्सेप्ट बऱ्याच ठिकाणी वापरू शकता बऱ्याच ठिकाणी. उदाहरणामध्ये समजा एक असा हा बार तयार केलाय बार ह्याचा बर्फाचा बार तयार केलाय एक वायर धरा आणि इकडनं तिकडनं टांगा त्याला असा हळूहळू ओढत ओढताना तुम्ही ओढत आणाल तसं आतनं कट मारत येईल का नाही ते कट मारत येईल पण मागच्या बाजूने परत जोडत येणार कशामुळं रिजलेशनमुळं रिजलेशनमुळं कारण त्याचं टेम्परेचर लो आलेलं नाही आहे तुम्ही फक्त त्याच्यावर काय अप्लाय केले प्रेशर अप्लाय केले. हां ह्याचं जो दुसरं आणखीन एक उदाहरण व्यवस्थितरित्या मी दिलेलं होतं परवा काय होतं उदाहरण बघा ह्याचं कुकरचं उदाहरण उदाहरणात घ्या कुकर तुमच्या कुकरमध्ये तुमचं जे अन्न असतंय अन्न उदाहरण देतो ह्याच्या रिलेटेड एक जरा असं जरा वेगळं पण वेगळं अन्न हे देतो उदाहरण देतो तुमच्या कुकरवर जी शिट्टी असते ती नेमकी का असते मला सांगा याचं कारण काय शिट्टी असण्याचं कारण काय. तर बघा ज्या आतमध्ये समजा ह्या कुकरमध्ये आत मी जेवण ठेवले मग मी ह्या कुकरला हे काय नाही शिट्टी बिट्टी काय नाही समजूया ओके शिट्टी वगैरे काय नाही मी जाळ लावायला लागलो जसं जाळ लावायला चालू होईल तसं टेम्परेचर वाढायला चालू होईल. समजा सुरुवातीला टेम्परेचर एक 40 डिग्री सेल्सिअस आहे याचं टेम्परेचर वाढलं 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 60 डिग्री सेल्सिअस गेलं 70 डिग्री सेल्सिअस गेलं मान्य याचं टेम्परेचर 70 डिग्री सेल्सिअस गेले
समजा हे आतला अन्न आहे 100 डिग्री किंवा 90 डिग्री सेल्सियसला काय होणार आहे शिजणार आहे पूर्णपणे टेम्परेचर वाढवा लागलाय तुम्ही अन्न शिजणार आहे 90 डिग्री सेल्सियसला पण सगळ्यात इम्पॉर्टंट आणखीन एक गोष्ट आहे जसं तुम्ही याच्यातलं अन्नातलं काय वाढवत न्याल टेम्परेचर वाढवत न्याल तसं टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ह्यातलं प्रेशर सुद्धा वाढवत जाईल म्हणजे काय बघा टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर म्हणजे काय ह्यातलं प्रेशर पण वाढेल आणि जसं 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 प्रेशर वाढेल तसं एक महत्वाची गोष्ट ह्या अन्नाचा जो शिजण्याचा टेम्परेचरचा हे होतं कितीला शिजायला पाहिजे होतं ते 90 डिग्रीला पण त्याच्यावर आता प्रेशर आलं का नाही कुणावर प्रेशर आलं त्या अन्नावर प्रेशर आलं का नाही कुणामुळं टेम्परेचर वाढल्यामुळं आत्ता मात्र त्याचा शिजण्याचा पॉईंट कितीला जाणार 100 डिग्री सेल्सियसला परत तुम्ही वाढवत नेलं टेम्परेचर परत प्रेशर वाढणार परत त्याचा शिजायचा पॉईंट परत कुठं जाणार पुढे जाणार 110 डिग्री सेल्सियसला म्हणजे अन्न शिजणार आहे काय अन्न शिजणार नाही का प्रेशर वाढले प्रेशर वाढले मग ते प्रेशर रिलीज करायला पाहिजे प्रेशर काढून टाकायला पाहिजे म्हणून तिथून शिट्टी लावलेली असते कारण जर प्रेशर रिलीज झालं एकदा जर ते प्रेशर रिलीज झालं तर लक्षात ठेवा तुमचं अन्न व्यवस्थितरित्या जे टेम्परेचरला शिजणार आहे त्या टेम्परेचरला व्यवस्थितरित्या शिजून जाणार आहे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय जर तुम्ही प्रेशर अप्लाय केला तर तुम्ही टेम्परेचर वाढवा नाहीतर कमी करा त्याच्यावर वेगळा परिणाम दिसून आपल्याला येतो ओके आता पुढची महत्त्वाची कन्सेप्ट आपल्या ह्या चॅप्टरमधली अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट ह्या चॅप्टरमध्ये जर काय आपल्याला महत्त्वाची म्हणून कन्सेप्ट कुठली असेल ती तर ती आहे ॲनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर ॲनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर नेमकं काय आहे बघा Anomalous behavior of water. काय आहे anomalous of behavior of water? बघा लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या ओके समजा मी इथं पाणी घेतले ह्याच्यामध्ये पाणी घेतले हे पाणी आहे हे पाण्याचे आतले कण आहेत आणि ह्याचं टेम्परेचर सध्या रूम टेम्परेचर आहे म्हणजे जसं आता सध्या आहे की नाही त्याला रूम टेम्परेचर म्हणतात याचं सध्याचं टेम्परेचर आहे रूम टेम्परेचर हां आपण ह्याच्या आधी आणखीन एक महत्त्वाची कन्सेप्ट बघितलेली आहे व्हॉट इज मीन्स डेन्सिटी डेन्सिटी डेन्सिटीचा फॉर्म्युला काय मास अपॉन व्हॅल्यूम ओके डायरेक्टलीच माहिती आहे तुम्हाला मास अपॉन व्हॅल्यूम पण सिम्पल भाषेमध्ये डेन्सिटी सांगायचं म्हटलं तर काय डेन्सिटी म्हणजे काय हे जे पाण्याचे कण आहेत पाण्याचे कण आहेत जेवढे जास्त लांब जातील जेवढं लांब म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हे घर आहे ह्या घरामध्ये आता समजा 5 माणसं राहतात फक्त तर याची डेन्सिटी कशी आहे समजूया कमी आहे आणि समजा त्याच ठिकाणी 50 माणसं राहिली तर त्याची डेन्सिटी काय झाली वाढली म्हणजे घनता एखाद्या ठिकाणची घनता म्हणजे काय एखाद्या गावात आता 100 माणसं राहत होती आणि नंतर किती राहायला लागली 1000 माणसं राहायला लागली तर काय झालं घनता वाढली वाढली घनता वाढली अशी घनता वाढली एकत्रित जवळ आलं ठीक आहे पुढं आणि डेन्सिटी काढायचा फॉर्म्युला काय आहे मास अपॉन व्हॅल्यूम ह्याचा अर्थ काय होतो व्हॅल्यूम वाढला बघा ना व्हॅल्यूम वाढला मी गाव माझं होतं समजा ह्याच्या गावात 1000 माणसं राहत होती मी गावचा एरिया वाढवला व्हॅल्यूम वाढवला आकार वाढवला तर घनता आपोआपच कमी झाली ना हो कारण आता लोक विरळ झाली की परत झाली ना विरळ परत बरोबर आहे म्हणजे व्हॅल्यूम वाढला की डेन्सिटी कमी येते माहिती आहे ना इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि व्हॅल्यूम कमी झाला की डेन्सिटी काय होईल वाढेल हे तर आपल्याला रिलेशन पूर्णपणे माहीत आहे ओके आता याच्यात पाणी आहे हां ह्या पाण्याला मी हीट केलं तापवलं हीटेड केलं हीटेड केलं ह्याला बरं ज्या वेळेला मी त्याला हीट देणार आहे हीट देणार आहे त्यावेळेला काय होईल हो हीट केलं दिलं की त्याचा कण जे असतील ते एकमेकाच्या बाजूला जातील ना एकमेकाच्या बाजूला जातील असं लांब लांब कण जातील म्हणजे त्याचा व्हॅल्यूम काय होईल इन्क्रीज होईल व्हॅल्यूम जर इन्क्रीज झाला तर त्याची डेन्सिटी काय होईल
डिक्रीज होईल, व्हॅल्यूम इन्क्रीजेस. आणि डेन्सिटी काय होईल त्याची? डिक्रीजेस. डेन्सिटी मात्र कमी होईल त्याची, लक्षात ठेवा. ज्यावेळी त्याला तुम्ही हीट करणार त्यावेळी त्याचा व्हॅल्यूम वाढेल पण डेन्सिटी कमी होईल. बरं, ह्यालाच मी कूल केला, थंड केला. थंड केला किती त्याचे कण काय होतील? जवळ यायला चालू होतील. पाण्याचं बघा ना, पाण्याचं, वॉटर, पाणी आहे समजा, याच्यात वॉटर आहे. ह्याला तुम्ही उष्णता दिली, गरम केला, तर त्याचे पाण्याचे कण लांब लांब जातात, वायू होतो त्याचा, गॅस होतो. आणि जर त्याला तुम्ही थंड केलं पाण्याला, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? आईसमध्ये होतं. म्हणजे त्याचे कण काय होतात? जवळ येतात. जवळ येतात ना, ठीक आहे. मग जवळ येणं म्हणजे काय? घनता वाढते ना, त्याची घनता वाढते, ठीक आहे. म्हणजे त्या तुम्ही जर ह्याला कूल केला तर ह्याची व्हॅल्यूम काय होणार आहे? व्हॅल्यूम डिक्रीज होणार काय? हे होणार, व्हॅल्यूम डिक्रीज होणार, व्हॅल्यूम डिक्रीज होणार, व्हॅल्यूम कमी होणार त्याचा, आकारमान कमी होणार त्याचं, व्हॅल्यूम डिक्रीजेस. याचाच अर्थ काय? डेन्सिटी इन्क्रीजेस. डेन्सिटी मात्र उलट बाजूला वाढते. ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ही गोष्ट जर तुम्हाला लक्षात आली तर ही गोष्ट लक्षात येते, काय होणार आहे? डेन्सिटी इन्क्रीजेस. ओके, मला वाटतं या दोन गोष्टी क्लिअर असतील आपल्याला. जर हीट केलं तर व्हॅल्यूम वाढेल, वाढेल, लांब जातील कण. व्हॅल्यूम वाढला, डेन्सिटी काय होईल? उलट डिक्रीज होईल, डेन्सिटी डिक्रीज होईल. पुढं इथं कूल केलं तर व्हॅल्यूम काय होईल? डिक्रीज होईल, कमी होईल. याचा अर्थ डेन्सिटी काय वाढेल? वाढेल, डेन्सिटी वाढेल, कारण का? कण जवळ येतील, जवळ येतील. ओके, आता जर असं पुढं बघा, हे तर ठीक आहे, ओके, पण वॉटरचं एक स्पेशल बिहेवियर आहे, हे मान्य आहे, सगळं होतं हे मान्य आहे, पण वॉटर एक स्पेशल बिहेव करते. काय करते आपण जर असं शांतपणे बघूया. बघा, समजा वॉटरचं टेम्परेचर आहे सध्या एक 20 डिग्री सेल्सिअस. हां, 20 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. तुम्ही त्याला कमी 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 करत आणला, कमी 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 करत आणला, कमी करत आणला म्हणजे काय? कूल केला, कोल्ड करत आणलाय तुम्ही. त्याला कूल करत आणला याचा अर्थ त्याचा डेन्सिटी काय व्हायला पाहिजे? इन्क्रीज व्हायला पाहिजे, डेन्सिटी वाढायला पाहिजे. आत्ताच सांगितलं मी त्याची डेन्सिटी वाढणार आहे. आणि व्हॅल्यूम काय होणार आहे त्याचा? लो, डिक्रीज होणार आहे, कमी होणार आहे. बघा ना, डेन्सिटी कण जवळ येत जातील ना त्याचे कूल केल्यामुळं. बरं, कमी 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 करत आणलं, समजा टेम्परेचर आणलं 4 डिग्री सेल्सिअस, 4 डिग्री सेल्सिअसला तो आणला, 4 डिग्री सेल्सिअस आणला, बरं ठीक आहे. पण 4 डिग्री सेल्सिअसच्या पण आत त्याचं काय व्हायला पाहिजे? हळूहळू तुम्ही कूलच करत न्यायला लागलाय ना त्याला, 0 डिग्रीकडे न्यायला लागलाय. काय व्हायला पाहिजे? मुळात टेम्परेचर लो करत निघालाय म्हटल्यानंतर डेन्सिटी काय व्हायला पाहिजे? वाढायलाच पाहिजे. आणि व्हॅल्यूम काय करायला पाहिजे? कमीच व्हायला पाहिजे, मुळात ठरल्याप्रमाणे आहे. पण इथं काय होतं? त्याचं उलट 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 होतं आहे, त्याचं बिहेवियर चेंज होतं आहे. इतनं खाली कूल करत असताना मुळात त्याची डेन्सिटी वाढायला पाहिजे होती, ती डेन्सिटी काय होत्या? कमी व्हायला चालू होत्या, डेन्सिटी कमी व्हायला चालू होत्या. आणि व्हॅल्यूम काय होतोय? वाढायला चालू होत्या. म्हणजे इथनं पुढं तिची डेन्सिटी हळूहळू 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 वाढायला चालू होते. तर व्हॅल्यूम त्याचा काय व्हायला चालू होतोय? डेन्सिटी हळूहळू कमी 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 व्हायला चालू होत्या. डेन्सिटी इथनं खाली कमी 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 होत्या. म्हणजे डेन्सिटी बघा, इथनं आहे, डेन्सिटी वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, वाढायला लागल्या. म्हणजे सगळ्यात मॅक्झिमम डेन्सिटी कुठं असणार आहे तिची? 4 डिग्री सेल्सिअसला, मॅक्सला, इथं मॅक्स. आणि इथनं मग परत हळूहळू कमी 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 कमी. बरं, इथनं व्हॅल्यूम काय होत आहे? कमी होत आहे, कमी होत आहे, कमी होत आहे, कमी होत आहे. म्हणजे सगळ्यात कमी व्हॅल्यूम कुठं असणार आहे त्याचा? 4 डिग्रीला. आणि मग वाढला वाढला, सगळ्यात जास्त व्हॅल्यूम कुठं असणार आहे? 4 डिग्रीला, 0 डिग्रीला. जरा लक्षात ठेवा, जरा लक्षात ठेवा, शांतपणे लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते. बघा, कूल होत निघाल्या तसं डेन्सिटी काय निघाल्या? वाढत निघाल्या. डेन्सिटी वाढली, डेन्सिटी वाढली, डेन्सिटी वाढली, डेन्सिटी वाढली, 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 तो वाढली. सगळ्यात जास्त डेन्सिटी इथं आहे, मॅक्झिमम आहे. आणि इथनं परत काय आली? म्हणजे 4 डिग्री डेन्सिटी सगळ्यात कमी जास्त असते, परत कमी 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 होत जाते. इथनं खाली कमी कमी होत जाते. झालं, व्हॅल्यूम कमी 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 होत झालाय. इथं सगळ्यात कमी व्हॅल्यूम असणार आहे इथं,
आणि तिथनं पुढे व्हॅल्यूम वाढत 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 जाणार आहे. दोन गोष्टी उलट आहेत आणि दिस इज अ ॲनॅमिलस बिहेवियर ऑफ वॉटर. ह्यालाच ॲनॅमिलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणतात. किंवा दुसऱ्या बाजूनं आणखीन जर सांगायचं म्हटलं तर मला सांगा त्याचं टेम्परेचर आता समजा -10°C आहे, -10°C टेम्परेचर आहे, त्याला मी तापवायला लागलो, हीट करायला लागलो, हीट तापवायला लागलो, हीट करत जाईल तसं कण काय होणार रे, बाजूला जाणार, व्हॅल्यूम काय होणार, इन्क्रीज होणार आणि डेन्सिटी काय होणार, डिक्रीज होणार. बरोबर आहे, मगाशीच सांगितले व्हॅल्यूम त्याचा काय होणार, इन्क्रीज होणार आणि डेन्सिटी डिक्रीज होणार. हे नॉर्मली आहे ना, नॉर्मली होणार असं, कारण तुम्ही हीट करायला लागलाय त्याला, तुम्ही तापवत नेलं तापवत नेलं तापवत नेलं तापवत नेलं 0°C आणलं, 0° तापमान आलं. आता त्याचं 0°C आलं की ठरल्याप्रमाणे बघा ना, विचार करा, पुढे पुढे तापवून द्यायला लागलं म्हणजे तिचं काय व्हायला पाहिजे, व्हॅल्यूम तरी पण काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे, डेन्सिटी काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. पण उलट बिहेव करते ते, एवढ्या काळामध्ये उलट बिहेव करते आणि दिस इज अ ॲनॅमिलस बिहेवियर ऑफ वॉटर. ह्यालाच काय म्हणतात, ॲनॅमिलस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजे उदाहरणामध्ये परत जर असं जर काही व्यवस्थितरित्या मांडायचं असेल तर बघा, समजा हे पाणी आहे, वॉटर, ह्याचं सध्याचं टेम्परेचर 0°C आहे आणि हे समजा पाणीचं आहे, ह्याचं सध्याचं टेम्परेचर 4°C आहे. ह्याचं टेम्परेचर मी वाढवत न्यायला लागलो आहे. जर ह्याचं टेम्परेचर मी वाढवत नेत असेल, वाढवा लागलो आहे, विचार करा, वाढवा लागलो आहे, तर डेन्सिटी काय व्हायला पाहिजे, डेन्सिटी काय व्हायला पाहिजे, लो व्हायला पाहिजे काय वाढायला पाहिजे, लो व्हायला पाहिजे, डेन्सिटी लो व्हायला पाहिजे. पण डेन्सिटी तर काय होत्या, उलट इन्क्रीज होत्या, डेन्सिटी इन्क्रीज, डेन्सिटी इन्क्रीजेस आणि डेन्सिटी जर इन्क्रीज होत असेल तर व्हॅल्यूम डिक्रीजेस. ओके, पुढं मी आता पाण्याला कोल्ड करत न्यायला लागलोय, कूल करत न्यायला लागलोय, तर पाणी काय व्हायला पाहिजे, सर्वसाधारणपणे व्हॅल्यूम त्याचा काय व्हायला पाहिजे, कोल्ड करत न्यायला लागलोय म्हणजे व्हॅल्यूम डिक्रीज व्हायला पाहिजे आणि डेन्सिटी काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. पण सगळं उलट होते, डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते आणि व्हॅल्यूम काय होतो, इन्क्रीज होतो. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, व्हेरी IMP कन्सेप्ट आहे. दिस इज अ ॲनॅमिलस बिहेवियर ऑफ वॉटर. ह्यालाच ॲनॅमिलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हटलं जातं. बरोबर आहे का, ओके. 0°C ते 4°C वॉटर जे असं काम करतं तेच ॲनॅमिलस बिहेवियर ऑफ वॉटर असतं. बरं, हे असं का करतं, असं नेमकं वॉटर का होत असेल, असं वॉटरमध्ये का होत असेल, तर त्याचं कारण आहे. बघा, ज्या वेळेला 4°C पाणी असतं, समजा इथं 4°C पाणी आहे, मगाशीच बघितलं बर्फामध्ये आपल्याला हेक्झागोनल स्ट्रक्चर दिसते, मगाशीच सांगितलं बर्फामध्ये हेक्झागोनल स्ट्रक्चर दिसते आणि ज्या वेळेला त्या बर्फाला म्हणजे त्या हेक्झागोनल स्ट्रक्चरला तुम्ही हीट देताय त्यावेळी त्याचं रूपांतर तुटतंय, त्याचे बॉन्ड्स तुटतात. म्हणजे 4°C पाण्यामध्ये आता असे बॉन्ड्स आहेत, फक्त असे सगळेच्या सगळे ऑक्सिजन हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन कितीतरी बॉन्ड्स आहेत, लई बॉन्ड्स, बरेच बॉन्ड्स एकमेकाच्या जवळ आहेत, भरपूर बॉन्ड्स आहेत ते, बरेच बॉन्ड्स आहेत, भरपूर बॉन्ड्स आहेत. आहेत काय बॉन्ड्स पाण्यामध्ये असे 4°C बरेच बॉन्ड्स आहेत जे एकमेकाच्या जवळ आहे, म्हणजे याची डेन्सिटी कशी आहे, आता हाय आहे, जास्त आहे डेन्सिटी. आणि जसं तुम्ही बर्फाकडे याल तसं त्याचं काय होईल, होत हे सगळे एकमेकाला परत जुळायला चालू होतील, जुळतील व्यवस्थित. कसं जुळतील, हेक्झागोनल स्ट्रक्चरमध्ये जुळतील, असं हेक्झागोनल स्ट्रक्चरमध्ये, ठीक आहे, अशा पद्धतीनं व्यवस्थितरित्या हेक्झागोनल स्ट्रक्चरमध्ये जुळतील. म्हणजे ह्यांच्यातली स्पेस काय होईल, वाढेल, जागा वाढेल, स्पेस वाढेल, स्पेस वाढली म्हणजे डेन्सिटी काय झालेली असेल, तिथं डिक्रीज झालेली असेल. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, आता त्यानंतर आपण एक गोष्ट महत्त्वाची बघायची आहे, ते म्हणजे हे जे ॲनॅमिलस बिहेवियर ऑफ वॉटर जे होतंय, ही कन्सेप्ट जी आपण बघितली ती प्रूफ केलेली आहे. आता कोणी प्रूफ केलेली आहे, ती प्रूफ केलेली आहे हुप्स, हुप्स ॲपॅरेटस जो आहे, हुप्स ॲपॅरेटस, त्या हुप्स ॲपॅरेटसचा वापर करून आपण हे नेमकं कन्फर्म असं होतं आहे आणि का होतं आहे त्याचा वापर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रूफरित्या बघायच्या आहेत. जरा बघा, शांत पद्धतीने लक्ष द्या, काही याच्यामध्ये अडचण किंवा काही याच्यामध्ये अवघड असं नाही आहे, ठीक आहे. बघा, आपण आता जे बघणार आहे हुप्स ॲपॅरेटस बघणार आहे. कशासाठी असणार आहे हुप्स ॲपॅरेटस,
हुप्स अपॅरेटस असणार आहे ॲनॅमिलस बिहेवियर ऑफ वॉटर हे जे आहे ते दाखवण्यासाठी असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आता नॉर्मली फक्त जनरली जनरली काही हे करायची गरज नाही आहे, नॉर्मली फक्त मी हे करतोय. नॉर्मली बघा, एक असा सिलेंडरिकल एक हे घेतला, इथं काढतो, हां सिलेंडर घेतला असा नॉर्मल, असा समजा सिलेंडर घेतला, काचेचा सिलेंडर घेतला. ठीक आहे, पुढं म्हणजे सिलेंड्रिकल कंटेनर घेतला, ह्या सिलेंड्रिकल कंटेनरला बरोबर इथं फ्लॅट बॉल असा असा कनेक्ट केला, फ्लॅट बॉल असं कनेक्ट केलं, म्हणजे तुमच्या डायग्रॅममध्ये आहे बघा, ही अशी पाईप घेतली, ही अशी सिलेंड्रिकल पाईप घेतली आणि त्याच्यामध्ये गोल असं हे केलं आणि त्या गोलमध्ये काय टाकला, बर्फ टाकला. ओके, बर्फ म्हणजे आईस प्लस हे आहे ते साल्ट आहे, ह्या हे जे आहे ना ह्याच्यामध्ये काय टाकले, आईस प्लस साल्ट. आईस प्लस साल्ट टाकला की टेम्परेचर काय होते, आणखीन खाली जाते. तुम्हाला माहिती आहे ना, बर्फ हे विकणारे गोळे वगैरे विकणारे जर बघत असाल तर त्याच्यामध्ये मीठ टाकतात बघा, का टेम्परेचर आणि लोला जाते त्यासाठी. बघा मग काय केलं तुम्ही, एक सिलेंड्रिकल कंटेनर घेतलाय, दिस इज सिलेंड्रिकल ड्रिकल कंटेनर. ओके, हा एक फ्लॅट बॉल घेतलाय, ह्याच्यामध्ये आईस आणि साल्ट मीठ टाकले. ओके, आणि इथे एक थर्मोमीटर जोडलाय, तापमापी इथे एक जोडले म्हणजे डिग्री टेम्परेचर दाखवणार आणि इथे एक टेम्परेचर दाखवणार. हां जरा एक लक्ष द्या, आपण बघितलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये वॉटर आहे, कंटेनरमध्ये पाणी आहे, हां, आणि हे जे आहे हे फ्रीजिंग सोल्युशन आहे, हे जे आहे ते म्हणजे ह्याच्यामध्ये आईस आहे आणि साल्ट आहे. आता हे फ्रीजिंग सोल्युशन असल्यामुळं इथं म्हणजे बर्फ असल्यामुळं काय होणार, बर्फ असल्यामुळे इथलं खालचं इथलं जे टेम्परेचर आहे ते लो होणार, टेम्परेचर कोल्ड होणार, कमी होणार. मग टेम्परेचर ज्या वेळेला कोल्ड होतं, टेम्परेचर कोल्ड झालं की आपल्याला माहीत आहे वॉटर कोल्ड झालं की काय होतं, त्याचा व्हॅल्यूम इन्क्रीज होतो की डिक्रीज होतोय, तर त्याचा व्हॅल्यूम काय होतोय, कोल्ड झालं की डिक्रीज होतोय, लक्षात ठेवा व्हॅल्यूम डिक्रीज होतोय. ओके, आणि व्हॅल्यूम डिक्रीज होतोय याचा अर्थ त्याची डेन्सिटी काय होते, हो वाढते, उलट होतंय, लक्षात ठेवा डेन्सिटी इन्क्रीजेस. आता बघा डेन्सिटी त्याची वाढलेली आहे, डेन्सिटी वाढल्यामुळं ते जे वॉटर आहे ते जे हे फ्रीजिंग सोल्युशन आहे ते कुठे आहे, खालच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला त्याची मुवमेंट होईल, डाऊनवर्ड डायरेक्शनला, का कोल्ड झाल्यामुळं सोल्युशन त्याची डेन्सिटी काय झाली, इन्क्रीज झाली, मग डाऊनवर्ड सोल्युशन डाऊनवर्ड डायरेक्शनला ते सोल्युशन यायला चालू होईल. आता डाऊनवर्ड डायरेक्शनला आल्यामुळं हे जे खालचं पाणी आहे त्याचं टेम्परेचर कमी येईल, टेम्परेचर लो 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 होत जाईल. मग टेम्परेचर आधी किती होतं समजूया आपण 40 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्रीपासून हळूहळू हळूहळू कमी 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 होत येईल आणि ती येईल कितीला 4 डिग्री सेल्सिअस. आलं 4 डिग्री सेल्सिअसला, बरं 4 डिग्री सेल्सिअसला उलट कंडिशन होणार आहे. 4 डिग्री सेल्सिअसला काय होणार आहे, कोल्डच व्हायला लागले, ते हॉट नाही होत आहे बरं का, लक्षात ठेवा कोल्डच व्हायला लागले, पण त्याचा व्हॅल्यूम आता डिक्रीज नाही होणार, व्हॅल्यूम काय होणार, इन्क्रीज होणार, उलट होणार. बघा इथं लिहितो व्हॅल्यूम इन्क्रीज होणार, म्हणजे डिक्रीज व्हायच्या ऐवजी इन्क्रीज होणार आणि डेन्सिटी इन्क्रीज व्हायच्या ऐवजी डिक्रीज होणार. इथं टेम्परेचर आलं की इथं ह्या खालच्या तापमापीचं बघा, आता डेन्सिटी काय व्हायला लागली आहे, डिक्रीज व्हायला लागली आहे. डेन्सिटी डिक्रीज व्हायला लागलेली असल्यामुळं ते जे सोल्युशन आहे ते सोल्युशन आता डाऊनवर्ड नाही, अपवर्ड डायरेक्शनला मुवमेंट होणार, त्याची अपवर्ड डायरेक्शनला. आणि त्याची डायरेक्शन ज्या वेळेला अपवर्ड होईल त्यावेळेला हे वरचं वरती काय होईल, कोल्ड होईल, कोल्ड होईल. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे ह्या आता तापन ही जे आहे म्हणजे थर्मोमीटर ह्याचं टेम्परेचर लो 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 व्हायला चालू होईल, ह्याचं टेम्परेचर 4 डिग्रीला येईल आणि सरळ खाली येईल 0 डिग्रीला येईल, सरळ 0 डिग्रीला येईल. म्हणजे काय होईल, व सरळ सरळ आपल्याला दिसतंय की याचं टेम्परेचर लो लो होत सरळ खाली आलं. ठीक आहे, ओके, म्हणजे इथं आपण असं वरच्या बाजूला म्हणजे पहिल्यांदा टेम्परेचर पूर्ण 0 आलं, इथं मात्र आता नाही, इथं 4 डिग्रीला आहे आणि हळूहळू ते 0 डिग्रीला येईल. बरं, आता हीच जी गोष्ट T1 T2 ची आपण जर का ग्राफवर दाखवायची म्हटली तर ग्राफवर कशी दाखवू शकतो बघा, लक्ष द्या. समजा ह्या एका बाजूला आपण घेतला टेम्परेचर घेतलं 0, 4 डिग्री, 8 डिग्री, 12 डिग्री असं टेम्परेचर घेतलं, टी डिग्री टेम्परेचर घेतलं आणि इकडं घेतलं काय घेतलं, टाईम घेतला मिनिट्समध्ये, हां तो किती 0, 5, 10, 15, 20, 25, 30 असा टाईम घेतला. समजा
आता त्याचं टेम्परेचर सुरुवातीला जास्त होतं, म्हणजे 12 डिग्री धरले इथं, 40 डिग्री धरल्यापेक्षा 12 डिग्री धरले. आपण मगाशी बघितलं T1 जे टेम्परेचर आहे ते पहिल्यांदा खाली खाली होत आलं की नाही, पहिला T1 टेम्परेचर उतरत आलं बरोबर की नाही, मग T1 टेम्परेचर असं उतरलं समजा, T1 टेम्परेचर उतरून नेमकं कितीला आलं, 4 डिग्री सेल्सिअसला आलं इथे कुठेतरी, 4 डिग्री सेल्सिअस असणार आहे बरोबर आहे काय, 4 डिग्रीला आलं. ह्याचं टेम्परेचर कमी 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 होत, हे समजा T1 आहे, T1 टेम्परेचर कमी 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 होत इथं कुठेतरी 4 डिग्री आहे, 4 डिग्री सेल्सिअसला आलं झालं. इथपर्यंत आलं टेम्परेचर. आता T2 पण पहिल्यांदा किती टेम्परेचर होतं तिचं, 12 होतं, पण 12 टेम्परेचर या T2 टेम्परेचर शिस्तात कितीला आलं, 4 डिग्रीला झालं. हे झालं दोन्ही पण 4 डिग्रीला आले, दोन्ही पण 4 डिग्रीला जरी आले तरी T2 मात्र 60 दिशा खाली शून्यला आला. आला का शून्यला, ओके, आणि हा मात्र शून्यला नाही आला, तर हा हळूहळू हळू नंतर शून्यला गेला. लक्षात ठेवा, हे ग्राफ कळाला तुम्हाला, ग्राफ कळाला. पहिल्यांदा T1 जो आहे तो खाली आला, T1 खाली आला, 4 डिग्रीला आला, तिथं थांबला. T2 म्हणजे हा T2 आहे तो पण 4 डिग्रीला आला, 4 डिग्रीला आला, पण तो सरळ शून्यला गेला बरोबर आहे का, सरळ शून्यकडे आला, वरचा आहे तो, आणि खालचा मात्र आता काय झाला, हळूहळू शून्यकडे गेला. हे लक्षात ठेवा, हे ग्राफचं तुम्ही गणिताच्या ह्याच्यामध्ये आधीपासून बघताय की ग्राफ कसे ड्रॉ करायचे, ह्याच्यावरून तुम्हाला समजलेलं असेल, नसेल तर गणितामध्ये परत आणि परत आपण जो काही फर्स्ट चॅप्टर वगैरे बघणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे की हे नेमकं प्लॉट कसं करायचं असतं. ही क्लिअर आहे गोष्ट. आणखीन एक गोष्ट फक्त याच्यामध्ये राहिली, ती म्हणजे जो आधीचा ग्राफ होता तुमचा, आधीचा ग्राफ जो होता, बघा इथं व्हॅल्यूम समजा जास्त आहे, इथं आहे, आणि इथं समजा तुम्ही डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दाखवलं, हां डायरेक्टली दाखवतो मी, आता काढत बसत नाही, व्हॅल्यूम आहे इकडं, टेम्परेचर आहे. समजा व्हॅल्यूम जास्त आहे तुमचं, व्हॅल्यूम इथे जास्त आहे, इथं आहे, इथं आहे तुमचं व्हॅल्यूम, आणि टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे, मग टेम्परेचर तुम्ही वाढवत नेला, टेम्परेचर वाढवत नेला तसं व्हॅल्यूम काय व्हायला पाहिजे, हो मुळात काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे का डिक्रीज व्हायला पाहिजे, टेम्परेचर हीट करत नेला म्हणजे व्हॅल्यूम इन्क्रीज व्हायला पाहिजे, पण व्हॅल्यूम काय होत राहणार आहे, डिक्रीज होत राहणार आहे, म्हणजे व्हॅल्यूम असा खाली 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 होत राहणार आहे, कितीपर्यंत, 4 डिग्रीपर्यंत, नंतर वर जाणार आहे. तो तुम्हाला तो ग्राफ दाखवला आहे बरं. हा ॲपॅरेटस क्लिअर आहे आपल्याला, ह्या ॲपॅरेटसवरनं आपल्याला सरळ सरळ क्लिअर झालेलं आहे की ओके, वरच्या बाजूला पहिल्यांदा 0 डिग्रीला आलं बरं. ह्याचाच वापर करून, ह्याच गोष्टीचा वापर करून जे काही समुद्र जे मोठमोठे असतात, समुद्रामध्ये जिथं बर्फाळ प्रदेश असतो, बर्फ तयार होत असतो, तिथले खाली प्राणी जिवंत राहतात. आता ते प्राणी कसे जिवंत राहतात ते लक्षात घ्या, बघा ठीक आहे. ते नेमके प्राणी जिवंत राहतात तरी कसे, बघा समजा हा तिथं समुद्र किनाऱ्याचा हा म्हणजे समुद्रातला हा भाग आहे, इथं पाणी आहे, ह्याचा एक लेअर पडूया, ह्याचा एक लेअर पडूया, हा लेअर पडूया आणि हा लेअर पडूया, ठीक आहे. हां, हा वरचा लेअर आहे, सगळ्यात वरचा, त्या पाण्याचा सगळ्यात वरचा लेअर आहे, पाणी आहे सगळं, ओके. आता पाणी सगळं हळूहळू थंड व्हायला चालू होणार, समजा या पाण्याचं टेम्परेचर पहिला 10 डिग्री सेल्सिअस होतं, हळूहळू थंड व्हायला चालू होणार, खालच्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसला येणार. आलं काय खालच्याचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसला, 4 डिग्री सेल्सिअसला आलं की ते तिथंच थांबणार. तिथंच का थांबणार, कारण दिले बघा, मगाशीच मी सांगितलं, डेन्सिटी काय होणार, त्याची डिक्रीज होणार, त्यामुळे ते वरच्या बाजूला. आता ह्या वरच्याचं सुद्धा टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसला आणि ते पण तसंच थांबणार, 4 डिग्रीलाच थांबणार. वरच्याचं टेम्परेचर सुद्धा 4 डिग्रीला येणार, तसंच थांबणार, आणि त्याच्या वरच्याचं टेम्परेचर 4 डिग्रीला येणार आणि परत जाऊन डायरेक्टली कुठं जाणार, ते 0 डिग्री सेल्सिअसला जाणार का नाही, इथल्याप्रमाणे, ओके. मग वरती, याचा अर्थ वरती काय होणार, वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर बर्फ येणार, आईस येणार, आईसचा लेअर येणार, वरच्या बाजूला बरोबर आईस लेअर येणार वरच्या बाजूला, आणि खाली काय असणार, पाणी असणार, वॉटर असणार, बरोबर आहे की नाही. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट पुढील जर तुम्ही बघितला तर हे जे आईस असतं, पाणी असतं, हे जो बर्फ असतो, इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. हीटचा तो बॅड कंडक्टर आहे, हीट त्याच्यातनं वाहू शकत नाही. याचा अर्थ वरनं आलेली जी हीट, आता हीट, हा हीट म्हणजे तुम्ही फक्त म्हणाल तापणं म्हणजे हीट तुमच्या डोक्यात आहे ना, नाही 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 नाही, हीट म्हणजे तापणं, म्हणून मी मगाशी सांगितलेलं हीट आणि टेम्परेचर ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हीट म्हणजे तापणं नव्हे, बघा हीट म्हणजे काय, वरचं जे कोल्डनेस आहे की नाही, कोल्डनेस म्हणजे जे बर्फातलं जे कायनेटिक एनर्जी आहे की नाही, ते आत पास होणार आहे का, नाही होणार आहे, बघा आता पास होणार आहे, नाही होणार आहे, बर्फच आत काय पास होत न दिल्यामुळं इथं आतमध्ये बर्फ तयार होणार आहे काय, नाही होणार आहे, पाणी तर पाणीच राहणार, कारण मध्ये कोण आला, बर्फ आला, बरोबर आहे की नाही, आणि त्याच्यामुळे हे आतले सजीव मरणार नाही, ते व्यवस्थितरित्या जिवंत राहणार.
तुम्ही जर डिस्कवरी चॅनलला वगैरे बघितलात तर ह्याला बरोबर असं होल पाडतात, माहिती आहे काय, ह्याला होल पाडतात आणि ह्याच्यातनं माणसं जाऊन पण खेळ करतात. बघा, माणूस जातोय इकडे इकडे जातोय आणि इथनं कुठनं तरी बाहेर पडतोय, हे पण खेळ आहे. किंवा ह्याच्यात असं गळ घालून बसतात, आत मासा आहेत ना, मासं पकडतात. बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला होताना सहजरित्या तिथं दिसत असतात. बरं, त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पुस्तकामध्ये जी दिलेली आहे ती बघा. बरं, आणखीन एक आता समजा काश्मीरच्या भागामध्ये वगैरे पाईप आहे, अशी पाईप आहे समजा, ती पाईप फुटती आहे, पाईप फुटते का, कशानं फुटते हो, काय कारण काय आहे, याचं कारण काय, फुटते कशानं होते, ब्रेक कशानं होते, ब्रेकडाऊन. बघा, समजा याच्यामध्ये पाणी आहे, पाणी पाईपमध्ये पाईने जाऊन बसले, तिथं टेम्परेचर कसं आहे, कमी आहे, बरोबर आहे की नाही. आता टेम्परेचर समजा ह्या पाण्याचं 4 डिग्री सेल्सिअसला आलं समजा ना, बरं बघा, पहिल्यांदा याच्यात पाणी आहे, समजा पाण्याचं टेम्परेचर आहे 10 डिग्री सेल्सिअस, मग समजा बाहेर बर्फ पडायला चालू झाला, बाहेरच्या बाजूला काश्मीर आहे, काश्मीरमध्ये बाहेर बर्फ पडायला चालू झाला, बर्फ पडायला चालू झाला, तसं त्या पाण्यातलं आतलं टेम्परेचरसुद्धा काय व्हायला चालू झालं, कमी 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 व्हायला चालू झालं. बरं, टेम्परेचर कुठेपर्यंत आलं, 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. बरं, 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत म्हणजे ते कोल्ड हीट असताना, हीट असताना त्याची डेन्सिटी काय होईल, इन्क्रीज होईल, डेन्सिटी वाढेल, डेन्सिटी वाढेल, बरोबर आहे की नाही. आणि त्याचं व्हॅल्यूम काय होईल, डिक्रीज होईल, व्हॅल्यूम डिक्रीज होईल, व्हॅल्यूम डिक्रीज होईल, डेन्सिटी मात्र वाढेल 10 पासून 4 जाईपर्यंत. पण 4 पासून जसं खाली जाईल, 4 पासून जसं आत जाईल, तसं मात्र उलट बिहेवियर होईल, त्याचा व्हॅल्यूम काय होईल, उलटा वाढेल, कमी व्हायला पाहिजे होता पण वाढणार. मग व्हॅल्यूम म्हणजे आकारमान वाढला, पाईप फुटणार ना. मग बघा की इथं असं असं आहे, आता व्हॅल्यूम वाढला, आकारमान वाढलं, आकारमान वाढलं की बर्फाचा बाहेर, आणि बर्फामुळे त्या काय होणार, लक्षात ठेवायचं की पाईप फुटणार, आणि त्यामुळे तिथल्या त्या भागातली पाईप फुटत असते. मला वाटतं ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या असतील, आणि ही कन्सेप्ट, पूर्ण कन्सेप्ट लक्षात आलेली असतील की ॲनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर नेमकं काय आहे. बघा, ह्या लेक्चरमध्ये स्पेसिफिकली आपण जे काही रिजलेशन किंवा ॲनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर नेमकं काय आहे ही कन्सेप्ट व्यवस्थितरित्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, त्याचबरोबर आपण ही लेक्चर सिरीज कंटिन्यू करतोय, त्या माध्यमातून हे सर्व 10वीचे जे चॅप्टर्स आहेत ते क्लिअर करणार आहोत, ठीक आहे. तर त्याचमुळं तुम्ही तुमच्या वर्गमित्र असतील किंवा तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त जणांच्यापर्यंत हे लेक्चर सिरीज पोचवा, जेणेकरून त्या सर्व विद्यार्थी मित्रांना त्याचा भरपूर फायदा होईल. धन्यवाद.